मुंबई ते दिल्ली धावणारी राजधानी एक्सप्रेस आता खान्देशातून धावण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या संदर्भात महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना आश्वासन दिलं आहे. नव्या मार्गाच्या मान्यतेसाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिल्याचं खडसेंनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितलंय. त्यामुळे आता राजधानी खान्देशातून धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ही गाडी आठवड्यातून 5 दिवस धावणार असून नाशिक, भुसावळ, भोपाळ आणि मथुरेला थांबा देण्याबाबतचा विचार असल्याचं या प्रस्तावात नमूद करण्यात आलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.